माझ्या आयुष्यात प्रपोजल अजून एकदाच झाले आतापर्यंत. बेस्ट ऍडवाइस देतोय, लक्षात ठेवा, मी एक्सपिरियन्स म्हणून सांगतोय. हाय नमस्कार, मी अतिशा लाड, राजश्री मराठी शोबज मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. तर मंडळी, 36 गुणी जोडी ही नवी मालिका लवकरच आपल्या भेटीला येते आणि त्या मालिकेतून आपला लाडका चेहरा पुन्हा एकदा आपल्या भेटीला येतो, तो म्हणजे आयुष संजीव. हाय आयुष, कसा आहेस? जबरदस्त, तू कशी आहेस? मी मजेत आहे. आणि आता आम्ही जिथे शूट करतोय ना, त्याचा म्हणजे अड्डा आहे तो बदलापूरमध्ये शूट करतोय. माझ्या राज्यात शूट करतोय आम्ही, बदलापूरला शूट करतोय. इलाके में हम आए है. तर म्हटलं काहीतरी तडकतं भडकतं करूयात. आज आपण खेळतोय माय बेस्ट अँड वर्स्ट हा सेगमेंट. सुपर, येस. सो तुझे काही बेस्ट आणि वर्स्ट एक्सपिरियन्सेस मला सांगायचे आहेत. पहिला आहे बेस्ट अँड वर्स्ट ट्रिप. मला वर्स्ट बेस्ट ट्रिप वर्स्ट ट्रिप आहे ना, एकदा मी काश्मीरला गेलो होतो आणि आमची 7 डेजची ट्रिप होती आणि तिथे काहीतरी रायट्स आणि काहीतरी 5 दिवस चालले. आणि मग ती ट्रिपचं फर्स्ट डे 5 दिवस रायट्स आणि 7 डेला मी रिटर्न आलो आणि मी काहीच बघू नाही शकलो. आणि बेस्ट ट्रिप आय गेस मी आत्ता केरळला गेलो होतो अय्यप्पा स्वामी दर्शनाला. आणि म्हणजे मी खूप त्यानंतर डायरेक्ट मी स्पिरिच्युअल माणूस झालो, म्हणजे आय चेंज्ड. सो इट वॉज माय बेस्ट. बघितले म्हटलं मस्तपैकी मंदिराच्या बाहेर आणि लुंगी वगैरे नेसून कमाल. आणि 11 दिवसाचा उपवास वगैरे, म्हणजे युजली 41 डेजचा करतात पण मला तितकं शक्य नव्हतं, तर मी 11 दिवसाचा उपवास आणि ते सगळं फॉलो करून ती माळ घातली आणि इट वॉज लाईक अ डिटॉक्स. आणि म्हणजे कमाल होतं, दैवी होतं ते, खूप कमाल. बेस्ट अँड वर्स्ट गिफ्ट तू कोणाला दिलं किंवा तुला कोणी दिलेलं? मी ना मला असं वाटायचं गं की मी खूप चांगला गिफ्ट देणारा आहे. सो मला जे गिफ्ट बेस्ट वाटायचे, मी मुलींना म्हणजे फिमेल फ्रेंड्सला किंवा गर्लफ्रेंड्सला नेहमी इयरिंग्स गिफ्ट करायचो. मला सवय होती म्हणजे मला वाटायचं की काय क्रॅक की आहे भाई, मला कळलं काय गिफ्ट, मला कळलं काय गिफ्ट द्यायचं. आणि मी सगळ्यांना ना म्हणजे सगळ्यांना सांगत होतो मित्रांना की तुम्हाला जर कळत नसेल तर इयरिंग्स गिफ्ट करा. आणि नंतर मला एका पॉईंट नंतर कळालं की ह्यांना ते गिफ्ट नव्हते आवडत. सो माय बेस्ट, म्हणजे मी त्यांना विचारतो की तू वापरलंस का ते, तू लरे हो नेक्स्ट टाइम, म्हटलं हा कधीतरी वापरेल ना, पण ते कधी इव्हेंच्युअली ते युजच व्हायचं नाही. मग मला रिअलाइज झालं की हा ह्यांना नाही आवडत, बट दे वर जस्ट बीइंग काइंड इनफ. सो माय बेस्ट गिफ्ट वॉज माय फर्स्ट गिफ्ट. एकामध्ये झालेलं आहे. ओके, बेस्ट अँड वर्स्ट कुकिंग एक्सपिरियन्स. हा यार, माझा वर्स्ट कुकिंग एक्सपिरियन्स तर आहे, तुला माहिती आहे. मी तुला बोललो होतो की मी युएसला राहत होतो आणि मी खूप मम्मीसोबत व्हिडिओ कॉलवर कुकिंग वगैरे चाललेलं माझं. सो मी माझा एक एग राईस बनवायचो, मी एक म्हणजे पुलावसारखा नाही म्हणता येणार पण एक एग फ्राईड राईस बनवायचो मी, म्हणजे भुर्जीवाला राईस. आणि तो मी आणि पहिल्यांदा बनवतो, ती मम्मीसोबत व्हिडिओ कॉलवर असतो, मम्मी सांगायची हे कर ते कर ते कर. आणि युएसला प्रॉब्लेम असा आहे की सॉल्ट आणि शुगरचा डब्बा एकदम सेम होता आमचा. तिकडे पावडर शुगर वापरतात ना आणि सॉल्ट पण तसं असतं. आणि सॉल्टच्या ऐवजी शुगर. आणि मी त्या दिवशी तुला सांगतो 12 तास काम करून आलेलो. मी तिथे म्युझिकल करायचो, मी डान्स स्टुडिओमध्ये शिकवायचो वगैरे. आणि हे सगळं मी 12 तास करून आलेलो. आणि मी जेवणार होतो एक ऑलमोस्ट 6 तासांनी वगैरे जेवणार होतो. मी मस्त तो राईस केला, पापड आणि सोबत मस्त एक माझं हे होतं क्रॅनबेरी ज्यूस त्या दिवशी मी आणलेलं. आणि मी खूप एक्सायटेड होतो की आज डिनर एक मस्त होतं. आणि मी पहिला घास ना अतिशा भाई इधर, मला असं काय खाल्लं मी सगळं ते एग, अद्रक लसूणची पेस्ट, कांदा टमाटर आणि साखर भातात. आणि बेस्ट वॉज सो माय आय हॅव अ रेसिपी आफ्टर दॅट. मी बॉइल्ड टिक्का राईस बनवतो, एक बॉइल्ड एगचा एक राईस बनवतो, विच इज माय बेस्ट. आपण कधीतरी मी आणेन ब्रो, मी किल करतो तो राईस. आता तू एवढं बोलला असता म्हणजे मी आता येणारच आहे, पक्का खायला येणार आहे. ओके, नेक्स्ट आहे बेस्ट अँड वर्स्ट प्रपोजल. म्हणजे असं बेस्ट अँड वर्स्ट नाही आहे, माझ्या आयुष्यात प्रपोजल अजून एकदाच झालं आत्तापर्यंत. सो हा सो हे हा बेस्ट होतं, इव्हेंच्युअली नंतर ते वर्स्ट झालं. तो मला होतं तेव्हा बेस्ट वाटलं पण नंतर इट टर्न इट डिंट टर्न आउट वेल. बेटर लक नेक्स्ट टाइम. ओ इट्स ओके. ओके, बेस्ट अँड वर्स्ट थिंग जे तू परचेस केली आहे आणि जी एकदम फालतू निघाली आहे नंतर, की वर्स्ट झालं हे सगळं. वर्स्ट खूप आहेत माझ्याकडे गोष्टी, कारण मी ना खूप मला होम डेकॉरचं खूप हाऊस आहे मला. सो मी खूप म्हणजे ॲमेझॉन मिंट्रावरनं खूप अशा गोष्टी मागवत असतो होम डेकॉरसाठी. आणि त्या मग सगळ्या इव्हेंच्युअली घरी तर वेस्ट, माझ्या मम्मीला तर ते वर्स्टच वाटतात पण मला आवडतात. सेम या बाबतीत आपण, मला पण होम डेकॉर खूप आवडतं. आणि मला वाटतं बेस्ट थिंग आय हॅव रिसेंटली आय हॅव स्टार्टेड दिस प्लांट थिअरी. म्हणजे मी एक प्लांट आहे आणि मी ऐकलं होतं की आपण जर प्लांटशी आपण इंटरॅक्ट वगैरे केलं तर इट ग्रोज वेल. आणि आय स्टार्टेड इंटरॅक्टिंग विथ माय प्लांट अँड नाव इट्स ग्रोईंग वेल. सो
म्हणजे हे सगळं तिथे केरळला जाऊन नंतर झालंय सगळं. मी खूप वेगळा ह्युमन बिंग झाल्यासारखं मला वाटलं एकदम. पण हे गरजेचं असतं ना, म्हणजे डेली सोप कंटिन्युअसली केल्यानंतर एक डिटॉक्स होणं. डिटॉक्स होणं म्हणजे डेली सोपच नाही, पण काही केलं डेली सोपला नाव नको ठेवस, काही केल्यावर एक डिटॉक्सची गरज असते. नाही ऍक्च्युली लास्ट टाइम जेव्हा आपण भेटलो होतो तेव्हा तूच म्हणाला होतास की मडच्या बाहेर आम्ही गेलोच नाहीये. हा ग ते स्केड्युल वाईज तर आहेच खरंच. आणि मी 25 झालो ना, 25 क्रॉस केलं, सो माझं एजमध्ये पण मी एक क्वार्टर, तर त्यानंतर आय हॅव टू बिकम लाईक अ मॅच्युअर्ड गाय नाव. कमेंट्समध्ये आता मुलींचे एकदम छप्पर फाडके कमेंट्स असणार आहेत. ओके, बेस्ट अँड वर्स्ट रिलेशनशिप ॲडवाईस काय देशील? वर्स्ट रिलेशनशिप ॲडवाईस मी हे देईन की तुम्ही एकमेकांना खूप वेळ द्या. सगळ्यात वर्स्ट खूप वेळ नाही दिलं पाहिजे. मला असं वाटतं की रिलेशनशिप शुड बी बेस्ट ॲडवाईस देतो, लक्षात ठेवा. मी एक्सपिरियन्समधनं सांगतोय की रिलेशनशिपमध्ये दोन लोक हवीत नेहमी, एक एकाची लाईफ दुसऱ्याची लाईफ. डोंट इंटरफेअर इन इच अदर्स लाईफ. आपण इंटरफेअर केलं ना तर ते रिलेशनशिप नाही वर्कआउट होत. माझं नाही झालं सगळं म्हणजे अनफिल्टर्ड आहे ना. मी कधी तर तो मालूम आहे. मी तुला विचारलं का प्रश्न काय आहे, जे येईल तोंडात ते बोलणार. ओके, बेस्ट अँड वर्स्ट एक्सपिरियन्स इन पब्लिक? वर्स्ट एक्सपिरियन्स खूप कमी, म्हणजे वर्स्ट एक्सपिरियन्स एक तर ह्याच रोडवर मी स्कूटीवरनं पडलो होतो, ह्याच रोड मागे आमच्या इथे मुळगावचा खूप फेमस वडापाव आहे, तर मी तिकडे चाललेलो आणि पावसाळ्यात स्कूटी माझी नवीन नवीन, मी 12th स्टँडर्डला होतो आणि मी स्कूटीवरनं पडलो. आणि तो वर्स्ट एक्सपिरियन्स पब्लिकसाठी होता, कारण त्यांना मला येऊन उचलून वगैरे घेऊन जावं लागलं. आणि बेस्ट एक्सपिरियन्स इज वेन एवर समवन रेकग्नायझेस यू, लाईक आय वर्क फॉर रेकग्निशन, सो मला खूप आवडतं जेव्हा मला गर्दीत लोक ओळखतात, तो माझ्यासाठी प्रत्येक एक्सपिरियन्स बेस्ट असतो. बेस्ट अँड वर्स्ट हॅबिट तुझी एक? माझी सध्या ना एक खूप मला OCD सारखं त्रास होतो आहे, तर मी एक तर माझी बेस्ट हॅबिट आहे की वर्स्ट हॅबिट मला करत नाही, पण मी आय कॅनॉट शेअर माय रूम, आय स्टे अलोन इन माय हाऊस, बिकॉज आय मला आता खूप सवय झाली की चादरची लाईन मेंटेन करणं, चपलेची लाईन मेंटेन करणं, प्रत्येक बॉक्स असा लाईनीत हवा, प्रत्येक गोष्ट जागच्या जागी हवी. सो ही माझ्यासाठी बेस्ट हॅबिट आहे, पण आय समहाव ना कधी कधी लोकांना त्रास होतो याचा, म्हणजे कोण घरी राहायला आलं किंवा मित्र आले कधी पार्टीसाठी, आणि मग ते प्रत्येक गोष्ट खूप सांभाळून करतात मला घाबरून की हा मग येऊन हे करणार ते करणार. सो इट्स अ गुड हॅबिट. बट पण हे आत्ता झालं की आधीपासूनच? अय्यप्पा स्वामी, आता रिसेंटली झालं, 2 महिने झाले मला. ओ माय गॉड, म्हणजे खरंच बदललायस तू आयुष. झालं काय, मी स्वतःला डिसिप्लिन करत होतो हळूहळू, सो ते खूपच माझ्या अंगात आलंय. 25 कम्प्लीट झाल्या मग ते बनत आहे ना, ग्रोन अप गाय नाव. येस, आय एम अ मॅन. बेस्ट अँड वर्स्ट ड्रेस जो तू ट्राय केलास किंवा स्वतःच्या पैशाने विकत घेतलायस, आणि ऑनलाईन आपण बऱ्याचदा बघतो की आवडलाय, पण जेव्हा रिअलमध्ये घालतो मी अगर माझा एक्सपिरियन्स तुला मी सजेस्ट करेन की जे खाकीवाले लूज पॅन्ट आणि लूज शर्ट्स असतात ना ऑनलाईन, डोंट बाय देम. ते दिसताना त्यांच्यावर मी म्हटलं येतो की काय दिसत आहे, कारण मी घातला आणि मी अजीबी लग राहतो, म्हणजे असं वाटतं हँगरला लावलं आहे. आणि मला लूज फिट्स आणि मला एक्सपेरिमेंट करायला खूप आवडतं, आणि मला ते खाकी शर्ट्स बी आपण स्वतः जाऊन घेतो तेव्हा त्यांचा फीलच वेगळा आहे, पण मी ऑनलाईन घेतलं आणि खूप विचित्र आलं. पण काय काय ब्रँड्स आहेत, म्हणजे जसं मध्ये ते शेन वगैरे होतं, सोल्ड स्टोअर, सो यांचे कपडे कमाल असतात. बंद हो गया, हा म्हणजे शेन तो बंद हो गया, लेकिन शेन का मेरा एक्सपिरियन्स बहुत कमाल था, माइंड ब्लोइंग क्लोथ्स और सस्ता क्लोथ्स. सो आयुष, खूप मजा आली खरं तर. अनफिल्टर्ड होता आजचा इंटरव्ह्यू, आणि हे सेगमेंट असेच आपण करणार आहोत. नवीन मालिका येते आहे, प्रेक्षकांना आपल्या काय सांगशील निमित्ताने? एक तर मी म्हणजे ही मालिका चूज करण्याचं मागे माझं कारण होतं की वेदांत नाव आहे माझ्या कॅरेक्टरचं, आणि वेदांत ना इतका वेगळा आहे माझ्याहून, म्हणजे मी जसा आहे, मी जसं आधी म्हणायचो की हा मिहीर माझ्यासारखाच आहे, पण हा वेदांत एक्झॅक्टली ऑपोजिट आहे. म्हणजे ही इज रूड, ही इज ॲरोगेंट, ही इज स्मार्ट, आय एम स्मार्ट, ही इज परफेक्ट. तसं मी अजिबात नव्हतं, आय एम इम्परफेक्ट मॅन, आय एम नॉट डिसिप्लिन्ड. आत्ता मी होतोय आणि ते हेल्प होत आहे. सो वेदांत इज अ परफेक्ट गाय, आणि तो अजिबात सॉफ्ट स्पोकन नाही, ही इज अँग्री, ही गेट्स अँग्री, तो ओरडतो लोकांवर. मी कधीच नाही, मला तर राग येतच नाही, आणि म्हणून मला ते चॅलेंज होतं. सो माझं असं म्हणणं असेल की काहीतरी मी नवीन ट्राय करतोय, सो प्लीज लास्ट टाईम जसा सपोर्ट केला किंवा जसा मला सोशल मीडिया आणि इथे इतका नवीन असताना पण जो सपोर्ट आहे तो असा सपोर्ट करत राहा, आणि 36 गुणी जोडी झी मराठीवर 23 जानेवारीपासून 6:30 प्लीज बघा. थँक्यू सो मच आयुष, आणि ऑल द व्हेरी बेस्ट या भूमिकेसाठी. या